पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते। अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय। शेतात विजेच्या वायरचा करंट लागून शेतकऱ्यासोबत एक गाय आणि कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये। महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊनही त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। लोणीकंद येथील शेतकरी भगवान रामकृष्ण जगताप यांचा विजेचा शॉक लागून त्यांच्यासोबत एक गाय आणि एका कुत्र्याचा देखील मृत्यू झालाय, तर कुटुंबातील पत्नी आणि मुलगाही विद्युत करंट लागून जखमी झालेत। स्थानिक ग्रामस्थ आणि शेजारच्यांच्या मदतीनं मुलगा ऋत्विक आणि पत्नी सोनाक्षी जगताप यांना वाचवण्यात यश आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत तार तुटल्यानं ही घटना घडलीय। दरम्यान या बाबतीत स्थानिक शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरणला कल्पना देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यानं शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। आमचे सुद्धे गुरु जनावर चारित असताना एमएसबीची वायर खाली तुटून पडल्यामुळे त्यांचा जीव गमावा लागलेला आहे। एक गाई, एक कुत्रा आणि आमचे सुद्धे असे तीन लोकांचा जीव गमावा लागलेला आहे। याला सर्वस्वी एमएसबी जबाबदार आहे। वारंवार त्यांना तक्रार करून सुद्धा एमएसबीच्या लोकांनी त्याचा ॲक्शन घेतली नाही, त्याचा हा परिणाम झालेला आहे। याला पूर्णतः एमएसबी जबाबदार आहे। कोण कोण अधिकारी आहेत एमएसबीच्या? वायरमॅन बडे वायरमॅन आणि साहेब मोरे म्हणून आहे, मोरे साहेब आणि बडे वायरमॅन। तक्रार दिली होती पण आम्ही ते येऊन सबकून गेलेले आहेत काय होतं आहे काय नाही, तर त्यांनी ॲक्शन घेतलीच नाही। माझं नाव स्वप्नील जगताप। आज या ठिकाणी माझ्या चुलत्याचा लाईटचं करंट बसून मृत्यू झालेला आहे। या मृत्यूला सर्वस्व जबाबदार हे महावितरण केंद्र राहील। गेले 15 दिवस माझ्या शेतामध्ये वायर तुटून पडली होती। एकही अभियंता या ठिकाणी आलेला नाही, आता वायरचे जॉईंट दुरुस्त केलेलं नाही। आज लाईटचं करंट बसून माझ्या चुलत्याचा मृत्यू झालेला असून त्याला सर्वस्व जबाबदार हे महावितरण केंद्र राहील। या ठिकाणी मोरे साहेब म्हणून अभियंता म्हणून काम करतात, पण त्यांचं कुठलंही काम हे योग्यरित्या इथे पार पडत नाही। यावेळी आमच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांना संपर्क साधला असता त्यांनी काय माहिती दिलीये ऐकूयात। नाही, आता प्रत्यक्ष पाहणी केल्यावरती असं कळालं की जी एसटी लाईन होती ती डमीच होती, म्हणजे त्याच्यामध्ये काही विद्युत प्रवाह नव्हता। बरोबर की नाही? आता शेतकऱ्यांनी खरंच सांगितलं नाही सांगितलं हा विषय म्हणजे अपवादात्मक आहे। आपण अजून काही खोलात गेलेलो नाहीये। घटना दुर्दैवी झालेली आहे। शासनातर्फे जे काही इमिजिएटली फंडिंग किंवा कॉम्पन्सेशन असतं ते आपण निश्चितच देऊ। अजून त्याचा अहवाल तयार करायचा, इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरकडे जायचंय, त्यांचा अभिप्राय यायचाय आपल्याला। बरोबर, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्या घर, तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये। घटना दुर्दैवी आहे, ती व्हायला नको, पुन्हा पुन्हा सोबतच व्हायला नको। जी काही महावितरणच्या नियमावली आहे त्या अनुषंगाने ती कारवाई होईलच।